त्यांच्याकडून या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात. भारत आपण बघतोय गेल्या कित्येक दिवसांबाबत आपण बघितलं की जागा वाटपाचा तिढा जो आहे तो सुटताना दिसत नाहीये. आघाडीत मात्र बिघाडी होण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत. काय अधिक माहिती आहे? नक्कीच आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे विशाल. आणि त्याचबरोबर महत्वाचं असं की जे उमेदवार आहेत, जे 114 ज्या जागा आहेत राष्ट्रवादीकडे, तेथील जे 100 उमेदवार आहेत त्यांनी सर्रास त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेसने स्वबळावर लढण्याची गरज आहे. अनेक उमेदवार इच्छुक आपल्या सोबत आहेत. कोणत्या मतदारसंघातून आपण इच्छुक आहात आणि नेमकं स्वबळावर का लढावं असं तुम्हाला? शिरूर तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून कौस्तुभ कुमार गुजर बोलतो. आणि काँग्रेसने स्वतः स्वबळावर लढली तर अतिशय जनमानसातून काँग्रेसला मोठा प्रतिसाद मिळेल आणि काँग्रेसची सर्व सीट महाराष्ट्रात येतील असा आम्हाला दृढ विश्वास आहे. परंतु आम्हाला कोणत्याही परिस्थितीत आघाडी हा विषय नको एवढी माझी ज्येष्ठांना प्रार्थना आहे. ज्येष्ठांना प्रार्थना नक्कीच. मात्र आपल्याला असं वाटतंय का त्या ठिकाणी त्यांना विचारा की राष्ट्रवादीची प्रतिमा जी आहे कुठेतरी खराब आहे असं त्यांचं म्हणणं आहे का? कारण एका बाजूला राष्ट्रवादीमुळे काँग्रेसचं नुकसान होत आहे अशी देखील भावना त्यांच्या ते. नक्कीच विशाल, एक महत्वाचा प्रश्न जो आहे या ठिकाणी, ज्या पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यामुळे सुद्धा काँग्रेसची प्रतिमा मलिन होतोय आणि त्याचा फटकाही काँग्रेसला निवडणुकीत बसू शकतो असं वाटतं का? राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारामुळे काँग्रेसची प्रतिमा खराब झालेली आहे आणि त्यामुळे काँग्रेसला भविष्यात धोका निर्माण होतो. म्हणून काँग्रेस जर सेपरेट लढलं, स्वबळावर लढलं, तर निश्चितपणे काँग्रेसची प्रतिमा चांगली होईल आणि काँग्रेसला जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात मिळतील नक्कीच. आता तुम्हालाही वाटतं का की भ्रष्टाचार अनेक मंत्र्यांवर आरोप झालेले आहेत त्यामुळे आपल्यालाही म्हणजे काँग्रेसलाही त्याचा फटका बसू शकतो असं वाटतं? महाराष्ट्रामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झालेत त्याचे ते समर्पणे उत्तर देऊ शकलेले नाहीत आणि भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे लोकांच्या निदर्शनात आलेला आहे. आणि त्यांच्या सोबत जर काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवली तर यामध्ये आघाडीला काही फायदा होणार नाही. यापेक्षा स्वतंत्र जर काँग्रेसने जर सर्व जागा लढवल्या तर काँग्रेसचं अस्तित्व राहील आणि भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाचा पंजा सर्व दूर राहील. अजूनही काही तुम्ही आपण माजी आमदार आहात आणि इच्छुक आहात सध्या, का वेगळं लढण्याची गरज आहे जर राष्ट्रवादीवर अशा पद्धतीने आरोप झालेले आहेत भ्रष्टाचाराचे अनेक मंत्र्यांवर, त्याचा फटका बसू शकतो का काँग्रेसलाही? काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे की येत्या निवडणुका या स्वभावती झाल्या पाहिजे आणि सर्व कार्यकर्त्यांच्या इच्छेचा मान राखून काँग्रेसमधील नेत्यांनी याचा नक्कीच विचार करावा अशी माझी काँग्रेसच्या नेत्यांना विनंती आहे. अनेक जे कार्यकर्ते आहेत विशाल, जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधला, आपण त्यांच्या सगळ्यांच्या ह्याच भावना आहेत की वेगळं लढण्याची गरज आहे. राष्ट्रवादीच्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले त्याचा फटका जो आहे तो काँग्रेसला सुद्धा बसू शकतोय. त्यामुळे आता वेगळं आपलं अस्तित्व निर्माण करण्याची गरज आहे. कुठेही आघाडी करण्याची गरज नाही कारण का त्यामुळे नुकसानच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार आहे. नक्कीच टिळक भवन, या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारची मागणी केलेली आहे त्याचा जो आहे तो पूर्णपणे विचार या ठिकाणी पक्षश्रेष्ठी करतात का हे देखील येत्या काळात स्पष्ट होईलच. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी भारत. बोलूयात पुढे. विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची तारीख जवळ येते पण